संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करून आज श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने व त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत असलेल्या या विघ्नहर विद्यालय ओझर यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कामांच्या उद्घाटन आणि शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणारे माननीय नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे लोकप्रिय आमदार अतुलजी बेंडके कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय श्री सत्यशीलजी शेलकर माननीय विनयजी जोशी बोरकरजी डॉक्टर सयाजी त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय सरपंच राजश्रीताई तारामतीताई उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी ज्यांनी आवर्जून आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी एकत्रितपणाने व्यासपीठावर आमंत्रित केलं ते या देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष गणेश भाऊ ट्रस्टचे सर्व उपस्थित असणारे सन्माननीय सदस्य या विद्यालयाचे उपस्थित असणारे सर्व गुरुजन वर्ग जमलेले सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी मी सर्वप्रथम तर आपल्या ट्रस्टचे गणेशभाऊ आपल्या सर्व सहकार्यांचे स्थानिक सरपंच आणि खास करून स्थानिक आमदार अतुलजींचे मनापासूनचे आभार मानते की आज आम्हाला सगळ्यांनाच आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. खरं तर ज्याचा उल्लेख मगाशी आमदार महोदयांनी केला अष्टविनायकांमधलं हे एक अतिशय महत्वपूर्ण आणि पहिलं स्थान म्हणून ओळखलं जातं आणि मी ज्या वेळेला अष्टविनायकाचं पहिलं दर्शन घेतलं म्हणजे संग्रामबाईंनी उल्लेख केला तसं नाही खऱ्या अर्थानं ज्या वेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला जवळपास 15-16 वर्षापूर्वी ही सर्व मंदिरं आणि हा सर्व परिसर हा तितका विकसित झालेला नव्हता. अनेक ठिकाणी अतिक्रमण होती जागेची तिथं काही मर्यादा होती त्याच वेळेला देवस्थानांना आर्थिक मर्यादाही त्यावेळेला होत्या त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 5 रायगड जिल्ह्यातील 2 महाड आणि पाली आणि नगर जिल्ह्यातील 1 सिद्धटेक या सगळीकडेच त्यावेळेला विकासाचा आराखडा कधी तयार केला जाईल असं उद्दिष्ट कोणाच्याच मनामध्ये नव्हतं. मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण भाग्यशाली आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पर्यटन विभागाची मी राज्यमंत्री असताना पहिल्यांदा आम्हाला अष्टविनायकाचा विकासाचा आराखडा त्या ठिकाणी तयार करताना आणि अर्थसंकल्पामध्ये जवळपास 100 कोटीचा निधी हा त्या ठिकाणी आदरणीय दादांनी बजेटमध्ये आपल्या सर्वांसमोरच सादर करत असताना त्याला मंजूर केला. मी आता सातुलजी आणि गणेश भाऊंसोबत बोलत होती साधारणपणे ज्यावेळेला आम्ही आराखडा तयार केला त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की 8 देवस्थान आहेत आणि 8 पैकी सगळ्यांना समान निधी हा दिला जाईल पण माझे जिल्ह्यातली पालकमंत्री त्यावेळेला होती राज्यमंत्री होती त्यामुळे आम्हाला साधारणपणे अतुलजी सांगण्यात आलं होतं यात तुम्हाला सगळ्यांना समान त्या ठिकाणी निधी दिला जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचं जे मंदिर आहे त्याला चांगल्या पद्धतीचं तिथे सुशोभीकरण करणे आणखी त्याला सौंदर्यीकरण करणे दांडूजी करणे त्याचबरोबर पुरातत्व विभागासोबत संलग्न राहून म्हणजे मंदिराला कुठेही टाईल्स आणि या सगळ्याचा कमी वापर करून अधिकाधिक पारंपरिक पद्धतीनं कसं करता येईल ते सगळं करणे असं मापक त्या आराखड्यामध्ये होतं. आज मला कळलं की त्या 100 कोटीमधले 43 कोटी तर आपल्या या ओझर देवस्थानालाच मंजूर झालेले म्हणजे आम्हाला सगळ्यांना ज्यांनी आराखडा तयार केला आम्हाला सगळ्यांना आता पाठपुरावा करायला लागणार आहे आमच्या इथल्या देवस्थानांसाठी की त्याला वाढीव निधी मिळावा. 100 कोटी पैकी निम्मा निधी
हा तुझी आपण आणि गणेश भाऊ आपण आपल्या पाठपुराव्यातून आपण देवस्थानासाठी मंजूर करून आणलात. मी खरंच मनापासून आपले अभिनंदन करते. त्याचं कारण असं की एक उद्दिष्ट देवस्थानाने ठेवलं पाहिजे की येणारा भक्त हा फक्त दर्शन घेऊन जाता कामा नये. त्यांनी इथं 2-3 दिवस जर वास्तव्य केलं तर खऱ्या अर्थानं इथं स्थानिकांना रोजगार मिळू शकेल, इथली आर्थिक परिस्थिती आणखीन सुधारू शकेल आणि त्याचबरोबर देवस्थानामध्ये विविध उपक्रम. आज आपण बायोगॅसचा प्रकल्प आहे, मी गेल्या वेळेला ज्या वेळेला आली होती त्यावेळेला हॉलचं काम चालू होतं, सभागृहाचं काम चालू होतं आणि जिथं आपण सत्कार सगळ्यांचे करतात ती अतिशय लहानशी खुली होती, तिथं काही वेटिंग रूम पण नव्हती आणि मंदिराची दगडी कामाची डागडुजी त्यावेळेला चालू होती. जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी ती साधारण गोष्ट असेल आणि त्यावेळेला गणेश भाऊ आपलं सेल्फी पॉईंट असेल, तुमचं तलाव असेल, तिथं बोटिंग चालू करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रस्तावित होत्या आणि मी आपल्याला त्यावेळेला हमी दिलेली होती की आपण निश्चितपणाने ते काम जलसंपदा खात्यात त्यावेळेला आपल्याकडेच पक्षाकडेच होतं करून घेऊ. पण कोविडचा कालावधी बाकीच्या नंतरच्या राजकीय घडामोडी त्या सगळ्यामध्ये ते काम होऊन गेलं. पण आज अतुलजी आपण असाल, आपण सगळेच म्हणून आदरणीय दादांना जसा आतापर्यंत त्यांनी अधिकाधिक निधी या संपूर्ण देवस्थानासाठी मंजूर करून दिलेला आहे तर त्यांच्याकडे विशेष बाब म्हणून आपण जर जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली तर नक्कीच तिथे बोटिंगची आणि इतर सगळी सुविधा त्या निमित्ताने आपण सुरू करू शकतो आणि ती निश्चितपणाने आपण पुढच्या कालावधीमध्ये सुरू करून घेऊ असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देते. शाळेमध्ये आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळपास 4:30-5 वाजल्यापासून विद्यार्थिनी या ठिकाणी कार्यक्रमाची वाट बघत आहे. मला शाळेचं कौतुक आणि आपल्या या ट्रस्टचं कौतुक यासाठी करायचंय की आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचं काम सुरू असताना एक गोष्ट जी दादा नेहमी प्राधान्याने सांगत असतात, सूचना देत असतात आणि ती अंमलबजावणीत आणत असतात ती म्हणजे शाळेची इमारत ही सुसज्ज असली पाहिजे, मुलांना मिळणाऱ्या तिथं सुविधा ह्या चांगल्या असल्या पाहिजेत, येणाऱ्या पालकाला वाटलं पाहिजे की आपलं मूल इथं चांगलं शिक्षण घेते. त्यामुळे ही मूलभूत जे तिथल्या गरजा आहेत त्या चांगल्या असल्या पाहिजेत. आज तुमच्या संस्थेने त्या पूर्णपणाने उपत असताना फक्त अभ्यासी ज्ञानापर्यंत नाही तर संगीताचं पण शिक्षण म्हणजे कला, साहित्य, क्रीडा या सर्व बाबींमध्ये आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवावं अशा दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी काम करत आहात. मी ट्रस्टचे त्यांच्या सर्व इथं असणाऱ्या गुरुजन वर्गाचे इथल्या स्टाफचेही मनापासून अभिनंदन करते. मग अशी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असताना नगर शहरातल्या आमदारांना तिथं परत कार्यक्रम आहेत, आम्हाला मुंबईला आहेत, अतुलजी निवांत होते कारण त्यांच्या मतदारसंघातला कार्यक्रम आहे आणि त्यांना अनेक गोष्टींचा त्यानिमित्ताने आपल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करत असतानाही उलगडा करायचा होता. शेवटी फेविकॉलवर ज्या वेळेला आलं त्यावेळेला मग दोन्ही आमदार म्हटलं आता आपण कार्यक्रम लवकर चालू करूया आणि खऱ्या अर्थानं मला त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनाही मनापासूनच्या शुभेच्छा देत आहेत द्यायच्या आहेत. तुमची शाळा जी आहे ती तुमच्या आयुष्यातलं एक अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. एक संस्था चालवणं हे तितकंसं सोपं नसतं. ज्या मुलांना शिक्षण प्रदान करणं आणि हल्लीच्या या दगदगीच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सर्व इथं काम करत आहात. आपल्या ट्रस्टला कार्यकाळ जरी 2 महिन्याचा राहिलेला असेल तरी मला जी यादी दिली ती जवळपास 43 कामांची आहे. म्हणजे आणखीन 2 महिन्यामध्ये शेवटचे तुमचे काही 2-3 कामं राहिलेली असतील याची परवानगी असेल ती होऊन जाईल. म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्याने 25 वर्ष जेवढं काम केलं नसेल तेवढं तुम्ही 5 वर्षामध्ये आधीच मंजूर करून आणलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 2 वर्ष कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळ्या विकास कामं ठप्प असताना पण ट्रस्टचं काम आपण त्या ठिकाणी त्याला कुठेही निधी कमी पडून दिला नाही. मला आठवते की मागच्या वेळेला दर्शनाला आलेली असताना गणेश भाऊंनी इतकं चांगलं आतुरचं डोकं चालवलेलं होतं. म्हणजे बघा एखादं देवस्थान चालवायचं तर एक दिवस इथल्या व्यापारी वर्गाच्या हस्ते आरती, एक दिवस इथले स्थानिक डॉक्टर आरती करणार, एक दिवस इथल्या महिला वर्ग किंवा जे सरपंच असतील सगळे ते मिळून आरती करणार आणि मग असं करत 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 त्या डोनेशन मधनही आणखी त्यांनी विकास कामं चालू केली देवस्थानातली. पण माझी आपल्याला विशेष करून विनंती राहील की एखादा दिवस आपण या मुलांच्या हस्ते सुद्धा आपल्या गणपती रायाची आरती त्या निमित्ताने आयोजित करा. या दिनाच्या मुलांच्या हस्ते या वेळेला बाप्पाची आरती होईल. खऱ्या अर्थानं तो आनंद आणि समाधान आपल्याला दुसरं कशातही मिळणार नाही. त्याच्यामुळे असाही एक कार्यक्रम आपण त्या निमित्ताने आयोजित करा.
मी अधिक वेळ घेणार नाही. आणि अजून जे असतील भैया असतील आम्हाला सगळ्यांनाच पुढचे कार्यक्रम आहेत, पण खास तर हे विद्यार्थी गेल्या म्हणजे बरेच 2-3 तास झाले ते या ठिकाणी बसलेले आहेत. मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर असतील, समोर उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी असतील, आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. गणरायाच्या चरणी तुमच्या सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी मनापासूनच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करते. आणि इमारत जशी ट्रस्टनी आधी सुद्धा ही भक्कम इमारत बांधकाम केलेली आहे, अशाच पद्धतीने ट्रस्टच्या माध्यमातून पुढे सुद्धा चांगल्या सुविधा या निमित्ताने तयार होत राहाव्या, असे सदिच्छारित्या थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करून विघ्नहराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र ओझरमध्ये विघ्न गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे आज बायोगॅस प्रकल्प, संगीत विद्यालय आणि या हॉलच्या उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं त्या महिला व बालकांच्या मंत्री आदरणीय आदिताई तटकरे, माझे मार्गदर्शक मित्र आदरणीय संग्राम भैया जगताप आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेठ धेंडके, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यसिद्धारा शेळकर ज्यांनी ह्या बायोगॅससाठी 5 लाख रुपयांची देणगी दिली, ते आदरणीय इयन गाडगीळ पुणे, हेमाताई पटेल यांनी 10 लाख रुपये दिले आणि ज्यांच्या सहकार्याने हा बायोगॅस प्लांट उभा राहिला ते आदरणीय संतोष साहेब, डॉक्टर सयाजी आणि खरं तर संगीत विद्यालयासाठी ज्यांनी मदत केली ते आदरणीय राहुल गुलवडे सर, त्यांची पूर्ण टीम, आमचे देवस्थानचे सर्व व्यवस्थापक, ग्रामपंचायत, ग्रामविकास, गोविंद शेठ बोरकर साहेब, आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि खरं तर ज्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे, डांगड सर, गणेश राऊत सर ज्यांनी सकाळपासून ही मुलं टोकून घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला, आपल्या सर्वांचं, पत्रकार आभी सर असतील, आष्पक सर असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र.